शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया गुरुपौर्णिमाला एक असा उपाय जो शंभर टक्के काम करेल कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि स्वामींच्या खूप काही प्रभावी सेवा करण्यासाठी हा गुरुपौर्णिमाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो या दिवशी आपल्याला काय काय करायचे उपाय सेवा आणि घरात बरकतीसाठी एक पोटली अशी बनवायची आहे ही गुरुपौर्णिमांच्या स्वामींच्या आशीर्वादाने ही पोटली आपल्याला करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यायचे स्वामींच्या आशीर्वाद घेऊन आपल्याला ही पोटली तयार करायचे तर जिथे ही पोटली बरकतीची तयार होते आणि त्या दिवशी गुरूंचा सेवेचा दिवस आहे गुरुपौर्णिमाचा दिवस आहे तर साक्षात गुरूंचा आशीर्वाद त्या पोटलीवर राहील म्हणून आपल्याला ही बरकतीची एक अशी पोटली करून घ्यायची जेणेकरून वर्षभर आपल्या घरात कधीच धनधान्याची कमी राहणार नाही वर्षभर माता लक्ष्मी आपल्या घरी अखंड चिरकाल वास करेल तर माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांना असं वाटतं की लक्ष्मी माझ्याजवळ राहिली पाहिजे जर ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्याजवळ लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहिला पाहिजे त्यांनी हा चान्स ही सं सोडायची नाहीये स्वामींचा आशीर्वाद घेऊनच ही पोटली तुम्हाला तयार करायची तर आता आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमाने तर त्याच्या अगोदर तुम्ही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामस्मरणाने कमेंट्स करून द्या आणि ज्यांना कुलदेवी माहीत नाही किंवा ज्यांना कुलदेवी प्रसन्न नाही असे वाटते काही ठिकाणी ठिकाणी गुरुजी लोक सांगतात की कुलदेवी नाराज आहे कुलदेवीचा खूप काही कोप आहे अशा वेळेस काय करावे कुलदेवी माहीत नसेल किंवा माहिती आहे तिचा आशीर्वाद आपल्याला कुटुंबावर कायम राहावा यासाठी हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो कुलदेवीचा वास असणे आणि आशीर्वाद असणे असे आपल्या कुलावर म्हणजेच आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद कुलदेवीचा असणे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो तर आता आपण कुलदेवता आणि कुलदेवी म्हणजे लक्ष्मी स्वरूप माता लक्ष्मी स्वरूप कुलदेवी मातेला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून एकदा हा उपाय केलाच पाहिजे तर वर्षातून एक वेळा कुलदेवीला जाऊन आपल्याला दर्शन घ्यायलाच हवं तर या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमाच्या दिवशी आपण एखादी जर सवाशीन आपल्या घरी आली तर तिची ओटीसुद्धा भरायला हवी जर आपण गुरुपौर्णिमाला किंवा कुल कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे तर पौर्णिमाच्या दिवशी एखादी सवाशींची गव्हाने ओटी भरा खणा नारळाने तिची ओटी भरा म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी माता वास करेल आणि महत्त्वाच्या आहे तांदळाच्या ओटीपेक्षा गव्हाची व्यवस्थित ओटी भरून हल्ल्यात जी पद्धत आहे ती छोटी त्या गव्हाच्या पुड्या न करता रीतीसर व्यवस्थित सर्व देऊन वार्षिक गोष्टी करणे महत्त्वाचे आहे सगळ्यात पहिले उपाय म्हणजे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून एकदा तिचे दर्शन घेणे दुसरे म्हणजे आपण जो काही सणावाराचा नैवेद्य करतो तो कुलदेवीला दाखवणे तसेच काही ना काही प्रसाद रोज देवीला दाखवावा वर्षातून एकदा जेव्हा देवीचे नवरात्र असते तेव्हा आणखी एक, ते एक सवाशीण भोजनासाठी बोलवावी सवाशिणीला गजरा साडी बांगड्या सर्व द्यायचे तात्पुर्य म्हणजे उपाय जे आपण करू शकतो रोजच्या रोज तुमच्या कुलदेवीला वारानुसार कुलदेवीचा मंत्र एकशे आठ वेळा आरती हे सुद्धा घरामध्ये घडणे आवश्यक आहे लक्षात ठेवा स्वामी समर्थांचा करा साईबाबाचे करा कोणत्याही देवाचे करा त्यामध्ये कुलदेवीची सेवा मात्र केलीच पाहिजे कारण ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होते त्या घरात अन्न आणि धनधान्य सर्व काही भरलेलं असतं त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं अत्यंत गरजेचं आहे आता दुसरा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये निवास करून तुम्हाला आशीर्वाद देणारे आहे यासाठी लाल रंगाचा रुमाल घ्यायचा आहे हल्ली पॉलिस्टरचे हलक्या क्वालिटीचे कापड येतात नसावे तर चौकणी आकारात कॉटन किंवा सिल्कचा कापड छोटा तुकडा घ्यायचा आहे त्यात चंदन पावडर भस्म कोळसा आणि लोभाण खडा एवढे साहित्य तुम्हाला लागणार आहे या लाल कापडामध्ये सर्वात आधी कोळसा ठेवायचा आहे त्यानंतर लोभान ठेवायचा आहे चंदनाची पावडर टाकायची आहे आणि मग कुंकू टाकायचे आहे आणि हळदीचे खाण ठेवायची आहे आणि ती छोटीशी लाल रंगाने धाग्याने ही तुम्हाला शिवून घ्यायचे आणि एक तास किंवा दोन तास तरी ठेवायची आहे तुम्हाला आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींना सांगायचं आहे की ही मी बरकतीसाठी हे सर्व केलेलं आहे तर तुम्ही मी जे हे केलेलं आहे याच्यात हळदी कुंकू लोभांड कोळसा जे काही ठेवलेलं आहे कोळसा आपल्या घराला नजर नाही लागायला पाहिजे यासाठी ठेवलेला आहे आणि हळदीचं खांड आणि कुंकू आपल्या घरात माता लक्ष्मी दरवाज्यातूनच प्रवेश करते तर हळदीच्या खांड्याने वासने ती आपल्या घरात खेचली जाईल म्हणून आपल्याला हळदीचं खांड आणि कुंकू हे कुंकू हे आपल्या पॉझिटिव ऊर्जाचं प्रतीक असतं म्हणजे आपल्याकडे ओढण्याची शक्ती त्याच्यात जास्त असते लाल कुंकुवामध्ये प्रतीक हे म्हणजेच लाल कुंकुमध्ये शक्ती जागृत जास्त असते म्हणून कुंकू पण आपण त्या पोटलीमध्ये टाकलेले आहे तर कुंकू आणि हळदीच्या खांडमुळे लक्ष मी लवकर धावत येते आपल्या घरी आणि कोळसा येता नजर लागायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला ही पोटली तयार करून घ्यायची आहे आणि स्वामी समर्थाच्या एकशे आठ माळ श्री शुक्ता, पुरुष सुक्त तारक मंत्र असं स्वामींचासुद्धा तुम्हाला बोलून घ्यायचं आहे आणि कुलदेवीचेसुद्धा मंत्र तुम्हाला बोलून घ्यायचे कुलदेवीलासुद्धा गुरुपौर्णिमाला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीचंसुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर ही पोटली तुम्हाला एक ते दोन तास आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला ही पोटली आपल्या घराच्या आतल्या बाजूच्या म्हणजेच आपल्या दरवाजाच्या आतल्या बाजूला मध्यभागी कुलदेवीची जिथे जागा असते तिथे तुम्हाला बरोबर तिथे ही पोटली पितळाच्या खिल्यात बांधायची आहे एकदा बांधली की तुम्हाला काढण्याची गरज नाही त्यातून घराचा कोणाचा आणि तुम्हाला एक फायदा हा पण आहे की घराला कोणाची नजर लागणार नाही आणि नेगेटिव ऊर्जा लवकर पळून जाईल तरीही ही पोटली तुम्ही लगेच बदलायची नाही आहे पिरियड वगैरेमध्ये हिला हात लावायची गरज नाही रोज तिला दिवा अगरबत्ती असे रोज तिला धूप धुनी दाखवा आणि ही पोटली तिथेच तुम्हाला घराच्या म आपल्या दरवाज्याच्यामध्येच तुम्हाला ही बांधवायची आहे तर तेव्हा तुम्हाला ही पोटली शुक्ल पक्षातील अष्टमी किंवा पौर्णिमाच्या दिवसाचाच हा उपाय आहे ज्या वेळेस शुक् शुक्ल पक्षातील अष्टमी येईल या सर्वात मोठी जी पौर्णिमा येते तेव्हाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे मध्ये हा उपाय करता येणार नाही याचा फायदा हा आहे की आपल्याला व्यापारामध्ये लाभ दरिद्रताचा दूर होईल कर्ज दूर होईल लग्न कोणाचं जमत नसणार तर लग्नसुद्धा या पोटलीने जमा जमेल आणि अडचणींपासून मुक्तता मिळेल तर ही अशी सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दाबान जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ